प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर तर खूप दिवसांपासून तुमच्या रिक्वेस्ट येत होत्या की कप केकची रेसिपी तुम्हाला हवी आहे तर आज मी तुमच्यासोबत थोडासा वेगळा फ्लेवर घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे चॉकलेट कोकोनट कप तर हा कप कसा तयार करायचा हे बघण्यासाठी आपण जाऊयात माझ्या किचनमध्ये तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये ॲड करायचं आहे थ्री फोर्थ कप ऑफ पावडर शुगर तर इथे मी पावडर शुगर घेतलेली आहे आणि ही एकशे साठ ग्रॅम एवढी पावडर शुगर आहे तर ग्रॅममध्ये जे मेजरमेंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत त्यानंतर इथे मी ॲड करणार आहे हाफ कप नॉर्मल रिफाईंड ऑइल कोणतंही फ्लेवरलेस रिफाईंड ऑइल तुम्ही इथे वापरू शकता आणि हे ग्रॅममध्ये म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढं रिफाईंड ऑइल आहे म्हणजेच अर्धा कप एवढं ऑइल आहे आता हे एका विस्करच्या सहाय्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ऑइल आणि शुगर एकमेकांमध्ये एकदम छान असे बाइंड झाले पाहिजेत तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे दूध आणि रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ते मी इथं ॲड केलेलं आहे वन कप तर वन कप आपल्याला रूम टेम्परेचरचं मिल्क इथे ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे तेल साखर आणि दुधाचं जे मिक्सर केलेलं आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहोत ज्यामुळे साखर जी आहे ती या दुधामध्ये मेल्ट होईल आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत दही आणि दही मी इथे घेतलेलं आहे हाफ कप म्हणजेच एकशे वीस ग्रॅम एवढं दही इथे वापरलेलं आहे तर दही मी ॲड केलेलं आहे आणि दहीसुद्धा आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे लिक्विड इन्ग्रेडियंट्स छान असे मिक्स झालेले आहेत आणि आता आपल्याला ॲड करायचे आहेत ते म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्स त्यासाठी इथे मी ठेवलेली आहे चाळणी आणि जेव्हा आपण ड्राय इन्ग्रेडियंट केकमध्ये ॲड करतो तेव्हा ते नेहमीच चाळून घ्यायचे आहेत तर इथे मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेला आहे दोनशे ग्रॅम एवढा मैदा आणि कप वाईस मेजर कराल तर वन कप प्लस थ्री फोर्थ कप एवढा मैदा मी इथे ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग पावडर इथे आपल्याला पंधरा ग्रॅम एवढी बेकिंग पावडर घ्यायची आहे तर जवळपास ही दोन टी स्पून एवढी बेकिंग पावडर मी इथे ॲड केलेली आहे यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करणार नाही आहे फक्त बेकिंग पावडरच आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर इथे मैदा आणि बेकिंग पावडर आपल्याला छान अशी सीव करून घ्यायची आहे म्हणजे चाळून घ्यायची आहे आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स साळून झाल्यानंतर एका स्पॅच्युलाच्या हेल्पने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं लक्षा आहे लक्षात ठेवा इथे आपण या रेसिपीमध्ये दही वापरलेलं आहे आणि दही वापरल्यामुळे आपल्याला बॅटर खूप पण ओव्हर मिक्स नाही करायचं जर तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल तर तुम्ही इथे एक अंड्याचा वापर करू शकता दह्याला अर्धा कप दहीला रिप्लेस करून तुम्ही इथे एक पूर्ण अंड्याचा वापर करू शकता तर इथे अशा प्रकारे हे सगळं बॅटर मी छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये लम्स राहू नये यासाठी मी एका विसचा वापर करून हे छान असं पुन्हा एकदा एकदम स्मूथ असं बॅटर याचं तयार करून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर माझ्या चॅनलवर असेच बेकिंग रिलेटेड आणि आणखीन इंटरेस्टिंग व्हिडिओज नेहमीच अपलोड होत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकून आहे तेसुद्धा क्लिक करा ज्यामुळे जेव्हा जेव्हा हे व्हिडिओज अपलोड होतात तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता हे बॅटर छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे पंचवीस ग्रॅम एवढं डेसिकेटेड कोकोनट तर हे हाफ कप आहे पंचवीस ग्रॅम म्हणजे हाफ कप एवढं डेसिकेटेड कोकोनट मी इथे वापरलेलं आहे तर इथे मी कोकोनट फ्लेवरचे कपकेक्स तयार करणार आहेत जर तुम्हाला नॉर्मल प्लेन व्हॅनिला करायचे असतील तर जिथे आपण मैदा वन प्लस थ्री फोर्थ कप घेतलेला आहे तिथे तुम्हाला टू कप एवढा मैदा म्हणजे दोन कप एवढा मैदा घ्यावा लागेल तर इथे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं कोकोनटचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी असणारा बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे वन फोर टी एस पी वॅनिला इसेन्स जर तुमच्याकडे कोकोनट फ्लेवरचा इसेन्स असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता इथे मी व्हॅनिला इसेन्स यामध्ये ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेणार आहे आता हे बॅटर तयार केलेलं बॅटर आपण पोर करणार आहोत कपकेकच्या मोल्डमध्ये तर इथे माझ्याकडे अशा प्रकारचा ट्रे मोल्ड आहे जर तुमच्याकडे सिलिकॉनचे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारचा जो ट्रे असतो यामध्ये आ, हे जे लायनर्स तुम्हाला इथे दिसत आहेत हे लायनर्स वापरून आपण इथे कपकेक तयार करायचे असतात तर प्रत्येक जी कॅविटी आहे त्या कॅविटीमध्ये मी एक एक लायनर ठेवणार आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचे लायनर्स नसतील तर इथे मी इकोबेक पेपरपासून तुम्हाला दाखवणार आहे की कपकेकचे लायनर्स कसे तयार करायचे तर सगळ्यात आधी इथे मी इकोबेक पेपर कट करून घेणार आहे तर आपल्याला एक स्क्वेअरमध्ये इकोबेक पेपर सगळ्यात आधी कट करून घ्यायचा आहे तर हा पेपर इतका कन्व्हिनियंट आणि छान आहे की आपण कपकेकचे साठी सुद्धा याला वापरू शकतो इवन आपण केकच्या लायनिंगसाठी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे यापासून आपण पायपिंग बॅगसुद्धा तयार करू शकतो आणि वापरू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी याचे चार फोल्ड करून घेतलेले आहेत आणि याला स्क्वेअरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे एका सीझरच्या सहाय्याने मी स्क्वेअर मध्ये याला कट करून घेणार आहे आणि त्यानंतर यापासून कपकेकचे लाईनर्स कसे करायचे तेही तुम्हाला दाखवणार आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने एक ग्लास घ्यायचा आहे जो आपल्या कपकेकच्या मोल्डमध्ये किंवा ट्रे मोल्ड असेल तुमच्याकडे त्यामध्ये व्यवस्थित बसेल असा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला या इकोबेक पेपरने अशा प्रकारे फोल्ड करून तुम्ही अशा प्रकारचा जो कपकेकचा लायनर आहे तो तयार करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथं लायनर तयार केलेला आहे स्क्वेअर घ्यायचा आहे आणि बरोबर तो मध्ये ठेवून आपल्याला अशा पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचा आहे ज्यामुळे या ग्लासचा शेप तो इकोबेक पेपर घेईल आणि आपल्याला याचा लायनर म्हणून वापर करता येईल कपकेकसाठी तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे हे कपकेकचे लायनर्सुद्धा इथे आहेत आणि हे नॉनस्टिक असल्यामुळे आपण जेव्हा कपकेक तयार करतो तेव्हा त्याला ते अजिबात स्टिक होत नाहीत ही याची क्वालिटी आहे त्यामुळे अशा प्रकारचं तुम्ही नॉन ग्रीसी किंवा नॉन स्टिकी अशा प्रकारचे इकोबेग पेपर वापरू शकता आणि हा जर इकोबेग पेपर तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो पर्चेस करू शकता तर इथे दोन ते तीन लायनर्स मी याचे तयार केलेले आहेत आणि आता आपण यामध्ये करणार आहोत बॅटर फील जर तुमच्याकडे बेकिंगसाठी अशा प्रकारचे ट्रेन असतील तर सिलिकॉनचे अशा प्रकारचे छोटे छोटे कपकेकचे मोल्ड्स मिळतात तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर यामध्ये सुद्धा आपल्याला पेपरकपचं लायनर ठेवावं लागतं आणि त्यानंतर याची बेकिंग करायची असते तर इथे हे सुद्धा केक यामध्ये सुद्धा मी केक तुम्हाला करून दाखवणारच आहे कपकेक छोटे छोटे दाखवणार आहे तर आता आपण हे संपूर्ण बॅटर फिल करून घेऊयात तर इथे या कपकेक लायनर्समध्ये बॅटर फिल करण्यासाठी इथे मी एका स्कूपरचा वापर केलेला आहे आणि त्याच्या थ्रू आपण एक मोजमाप करून घ्यायचं आहे की आपल्याला जेव्हा आपण स्कूप करतो जेव्हा हे बॅटर ते फक्त थ्री फोर्थपर्यंत राहिलं पाहिजे संपूर्ण आपल्याला फिलअप करायचं नाही आहे कारण जेव्हा हे छान बेक होतात तेव्हा ते, ते राईससुद्धा होतात त्यामुळे इथे थ्री फोर्थ एवढाच बॅटर आपल्याला फिल करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण बॅटर इथे फिल करून घेणार आहे तर एवढ्या क्वांटिटीमधून साधारणतः वीस ते एकवीस कपकेक तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता मी जे कपकेक्स तयार केले होते ते जवळपास एकवीस कपकेक्स यामध्ये तयार झाले होते आणि ही जी साईज आहे कपकेकची ती सुद्धा मोठी आहे जर तुम्हाला यामध्ये कमी कपकेक्स करायचे असतील तर तुम्ही ही पूर्ण रेसिपी हाफ करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला दहा ते अकरा कपकेक्स इझिली तयार होऊन मिळतील तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी सगळ्या लायनर्समध्ये कपकेकचं बॅटर फिल करून घेतलेलं आहे तर आता हा कपकेकचा ट्रे मी ठेवणार आहे ओ टी जीमध्ये बेक होण्यासाठी तर इथे जे मी टेम्परेचर वापरलेलं आहे ते वन सेवंटी डिग्री वापरलेलं आहे आणि दोन्ही कॉईल ऑन ठेवलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता वन सेवन्टी डिग्री टेम्परेचर आहे दोन्ही कॉईल मी इथे ऑन ठेवलेले आहेत आणि त्यानंतर टायमर जो आहे तो आहे याचा जवळपास अठरा ते वीस मिनिटे कारण आपण यामध्ये कोकोनटसुद्धा वापरलेला आहे तर याला बेक होण्यासाठी थोडासा वेळ लागेल तर अशा प्रकारे आपण याला बेक करायचा आहे इथे सेकंड मेथडसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला गॅसवर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँडवर अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट ठेवायची आहे की कपकेक जेव्हा बेक होतील तेव्हा ते खाली जळणार नाही थोड्याशा हाईटवर आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे कपकेक तयार करू शकता तर जवळपास वीस मिनटामध्ये हे कपकेक्स इथे रेडी आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हे बेक झालेले आहेत तर तुम्हाला इथे मी काढूनसुद्धा दाखवते इथे आपण इकोबेक पेपरमध्ये हा कपकेक केलेला होता आणि एकदम सॉफ्ट असे हे कपकेक तयार झालेले आहेत यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने व्हेरिएशनसुद्धा देऊ शकता एकदम छान ही रेसिपी आहे तर आता आपण इकोबेक पेपरमध्ये जो कपकेक ठेवला होता तो काढून दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता अजिबात साईडला कुठेही तो स्टिक न होता छान असा बाहेर आलेला आहे आणि तुम्ही सॉफ्टनेस याचा बघू शकता किती छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट आपला कपकेक इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला मी ओपन करून सुद्धा दाखवते इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे किती सॉफ्ट आहे आणि मी प्रेस केला तर तो पुन्हा मूळ जागी येतो याचा अर्थ तो खूप छान असा टेस्टी झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपले कपकेक्स इथे तयार झालेले आहे आता आपल्याला करायचं आहे इथे फ्रॉस्टिंग आणि फ्रॉस्टिंगसाठी इथे मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि तिला तीस सेकंद मायक्रोवेव्ह करून घेतलेला आहे तर ही गरम झाल्यानंतर कर्डल होते त्यामुळे हिला फार गरम करायचं नाही आहे अगदी वीस ते तीस सेकंद तुम्हाला याला गरम करायचं आहे तर 30 सेकंद गरम करून झाल्यानंतर आपण यामध्ये चॉकलेट ॲड करणार आहोत तर इथे मी जी व्हिपिंग क्रीम घेतलेली होती ती शंभर ग्रॅम एवढी विपिंग क्रीम होती आणि यामध्ये आपण दोनशे ग्रॅम एवढं चॉकलेट ॲड करणार आहे याचा अर्थ दोनशे ग्रॅम चॉकलेट असेल तर शंभर ग्रॅम आपण क्रीम वापरणार आहे म्हणजे दोनास एक असं हे प्रमाण असणार आहे तर इथे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा मी याला मायक्रोवेव्हमध्ये तीस तीस सेकंदाच्या बॅचमध्ये ठेवून संपूर्ण मेल्ट करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जवळपास दोन बॅचमध्ये मी याला मायक्रोवेव्ह करून घेतलेलं आहे आणि हे आता पूर्णपणे एकजीव म्हणजेच मिक्स झालेलं आहे आता याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर आपल्याला फ्रॉस्टिंग करायची असेल तर याला थोडंसं सेट होऊ द्यावं लागतं कारण हे गरम आहे आता तर आता याला मी फ्रीजमध्ये साधारणतः एक ते दोन तासासाठी ठेवून देणार आहे ज्यामुळे हे थिक होईल आणि मग आपल्याला फ्रॉस्टिंग करण्यायोग्य होईल आता फ्रीजमध्ये जेव्हा आपण एक ते दोन तास ठेवतो बाहेर काढल्यानंतर आपल्याला फक्त तो त्याला दहा सेकंद मायक्रोवेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर फ्रॉस्टिंग करायची आहे तर फ्रॉस्टिंग करण्यासाठी इथे आपले कपकेक्स तर रेडी आहेत तर इथे मी घेतलेली आहे एक पायपिंग बॅग आणि वन यम नंबरचं नोझल इथे मी वापरलेलं आहे आणि या पायपिंग बॅगमध्ये हे गनाश मी इथे फिल करून घेतलेलं आहे तर थिक गनाश आहे हे आणि थिक गनाश असल्यामुळे फ्रॉस्टिंगला सुद्धा ते सोपं जातं तर इथे तुम्ही बघू शकता मी गणाश यामध्ये फिल करून घेतलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत फ्रॉस्टिंग तर इथे तुम्ही तुम्हाला आवडत्या त्या पद्धतीने फ्रॉस्टिंग करू शकता इथे मी वन्यांचं नोझल वापरून ही जी कॉमन फ्रॉस्टिंग आहे ती तुम्हाला इथे दाखवत आहे इथे चॉकलेट फ्रॉस्टिंग ऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीमची सुद्धा फ्रॉस्टिंग यावर करू शकता परंतु हे कोकोनटचे कपकेक आहेत आणि यावर चॉकलेट आणि कोकोनटचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्यामुळे इथे मी चॉकलेटचा ही जी फ्रॉस्टिंग आहे ही स्टेप इथे केलेली आहे तर इथे अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्ही जे कपकेक्स आहेत ते डेकोरेट करू शकता तुम्हाला हव्या त्या पद्धतीने डेकोरेट करू शकता तर इथे तुम्ही बघाल तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इथे तयार करून घेत आहे आता इथे मी ट्विस्टेड स्टारचा वापर करून पुन्हा एकदा वेगवेगळ्या डिझाईन्स देणार आहे तर इथे आपण सुरुवातीला जी केली होती ती सुद्धा डिझाईन मी तुम्हाला या नोझलने इथे करून दाखवली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आपण याने तयार करू शकतो तर बघा छान असे कपकेक्स आपले इथे रेडी होत आहेत आणि याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बेक स्प्रिंकलर्सचा किंवा डेसिकेटेड कोकोनटचासुद्धा इथे वापर करू शकता ज्यामुळे ते दिसताना खूप सुंदर दिसतील तर अशा प्रकारे मी डिझाईन काढून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते याचा कपकेक कसे तयार झाले ते आता या कपकेकला डेकोरेट करून झाल्यानंतर आपले कपकेक इथे फायनली तयार आहेत आणि लहान मुलांना आवडतील असे आहेत कारण यामध्ये चॉकलेट आपण ॲड केलेला आहे आणि कपकेकसुद्धा खूप सॉफ्ट आहे, आहे।, आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मिनिटाच्या आत तुम्ही तयार केलेले कपकेकसुद्धा संपून जातील असे हे कपकेक्स आहेत एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ